नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज दिवसभरात म्हणजेच अठरा मे दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रात कांद्याला काय बाजारभाव मिळाले आहेत कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला भाव किती मिळाला सगळ्याच बाजार समितीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बाजार समिती कोल्हापूर येथे अठरा हजार पाचशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त कोल्हापूर येथे नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज कांद्याला मिळाले आहेत त्यानंतर बाजार समिती कल्याण येथे तीन क्विंटल कांद्याच्या आव दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव आठशे रुपये क्विंटल होते तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते बाजार समिती जळगाव येथे नऊशे त्रेसष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त चारशे ऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला जळगाव येथे आज मिळाला आहे त्यानंतर बाजार समिती साखरी येथे सातशे तेहतीस क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव साखरी येथे आज मिळाले आहेत त्यानंतरची बाजार समिती यावल येथे सातशे तीन क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत होता तर सर्वसाधारण सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते जास्तीत जास्त यावल येथे आज आठशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव कांद्याला मिळाले आहे त्यानंतर सांगली येथे पाच हजार ब्याऐंशी क्विंटलच्या आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते पुणे मुसी येथे चारशे एकोणीस क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते कामठी येथे चौदा क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव कामठी येथे मिळाले आहे जळगाव येथे पांढऱ्या कांद्याची पन्नास क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी त्याला पाचशे सत्तावन्न रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होता त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर गंजवड येथे पांढऱ्या कांद्याचे एक हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल जेव्हा दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते त्यानंतर बाजार समिती येवला येथे पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीतकेम बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत येवला येथे उन्हाळी कांद्याला आज बाजारभाव मिळाले आहेत एवढा उपबाजार अंधर्स येथे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीतकेम बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त पाचशे ब्याऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला आज अंधरसुली ते मिळाले आहेत त्यानंतरची बाजार समिती लासलगाव येथील बाजारभाव पाहूयात लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची एकोणीस हजार क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे शहात्तर रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत लासलगाव उपबाजार निफाड येथे पाच हजार सातशे वीस क्विंटलची उन्हाळी कांदे जावक दाखल झाली होती कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे चाळीस रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव निफाड येथे आज मिळाले आहे त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे पाच हजार पाचशे क्विंटल जेव्हा दाखल झाली होती कमी बाजारभाव दोनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त, जास्त पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव मालेगाव मुंगसे येथे आज उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत चांदोडे येथे उन्हाळी कांद्याची दोन हजार शंभर क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव चांदोडे येथे आज मिळाले आहेत मनमाड येथे आठ हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांदे आवक दाखल झाली होती कमीत बाजार बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे त्र्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते सटाणा येथे सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल उन्हाळी कांदे जावक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाऊ तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत होते पिंपळगाव बसवंत ते उन्हाळी कांद्याची तीस हजार दोनशे ऐंशी क्विंटलच्या आवक आज दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त नऊशे चौदा रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत ते आज मिळाले आहेत त्यानंतर पिंपळगाव साय खेडा येथे उन्हाळी कांद्याची पाच हजार चारशे एकोणीस क्विंटलच्या आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे एकोणनव्वद रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव सायखेडा येथे आज मिळाले आहेत त्यानंतरची बाजार समिती पाहूयात इंदापूर येथे तीनशे बावीस क्विंटल उन्हाळी कांदे आक दाखल झाली होती कमीत कमी के बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत येते सर्वसाधारण बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते बाजार समिती नांदगाव येथे आज सात हजार दोनशे से सेहेचाळीस क्विंटल काम उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत केम बाजारभाव पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव नांदगाव येथे आज मिळाले आहेत दिंडोरी येथे एक हजार सहाशे सोळा क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत केम बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे छप्पन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव दिंडोरी येथे आज मिळाले आहेत दिंडोरी वणी येथे आठ हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त आठशे वीस रुपये क्विंटलपर्यंत होते बाजार समिती वैजापूर येथे उन्हाळी कांद्याची तीन हजार सदुसष्ट क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते बाजार समिती उंबराणे येथे सहा हजार पाचशे क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्ती जास्त सातशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत येते बाजार समिती नामपूर येथे एक हजार पाचशे ऐंशी क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत येते तर जास्तीत जास्त सहाशे पासष्ट रुपये क्विंटलला बाजारभाव नामपूर येथे आज उन्हाळी कांद्याला मिळाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा